प्रभाग 5 ची लोकसंख्या 25,000, गरे 5,877, व्यापारी पेठे रहदारीचा भाग गुंटेवारी भाग आणि क्षेत्रफळाने प्रभाग मोठा असून ही आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. असे असताना महापालिका प्रशासनाने प्रभागातील 11 सफाई कर्मचाऱ्यांचे बदली इतरत्र केल्याने संतप्त नगरसेवकांनी प्रभाग 5 च्या हजेरी शेडवर पहाटेच्या वेळी जाऊन आरोग्य यंत्रणा बंद आंदोलन केलं. प्रभाग 5 मधील जोपर्यंत बदली केलेले आरोग्य कर्मचारी परत मिळत नाहीत तोपर्यंत जागेवरून उठणार नाही अशी भूमिका विरोधी पक्ष नेते संजय बापू मेंढे, बबिता मेंढे, करण जामदार, मालन उलवान यांनी घेतलेली आहे. आधीच कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे आणि त्यामध्ये परत 11 कर्मचारी काढून घेतले तर प्रभागात स्वच्छतेचा बोजवारा उडणार आहे. महापालिका प्रशासनाकडे ज्यादा कर्मचाऱ्यांची मागणी केली असतानाही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करून मनमानी काबार करत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे यांनी केलाय. प्रभागात अपुरी आरोग्य यंत्रणा असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. महापालिका प्रशासन आरोग्य यंत्रणा सक्षमपणे पुरवठा करीत नाही तोपर्यंत प्रभागातील एकही नागरिक कर भरणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे यांनी दिलाय. वार्ड नंबर 5 मध्येच आहे आणि असं असताना पूर्ण संपूर्ण गावठाण एरिया गुंटेवारी एरिया विस्तारित भाग सगळा मळे भाग असा असताना या वार्डातले कर्मचारी ज्यादा देणं त्या ठिकाणी वाहनाची व्यवस्था ज्यादा करणं प्रशासनानं आवश्यक होतं. पण तसं न करता देतानाच पहिला ज्यावेळेला वार्ड नंबर 5 झाला त्यावेळेला कर्मचारी कमी दिले. आम्ही वारंवार सांगून वाहनाची व्यवस्था करावी जास्त करावी अथवा कर्मचारी ज्यादा प्रमाणात देण्यात यावे असे वारंवार आम्ही ह्या चारही नगरसेवकांनी आम्ही मागणी केलेली होती. परंतु प्रशासनानं तसं न करता आहेत त्यातले आमचे 11 कर्मचारी त्या ठिकाणी इतरत्र बदली करून घेऊन बदली केलेली आहे त्यांची. त्यामुळं वार्ड नंबर 5 मधल्या कचरा उठावायचा असेल स्वच्छतेचा अतिशय बोजवार उडाला आहे. वारंवार प्रशासनाला आम्ही तोंडी सांगितलेलं आहे, लेखी पत्र सुद्धा दिलेलं आहे आणि वारंवार लेखी पत्र देऊन सुद्धा त्यांनी कानाडोळा करायचा प्रयत्न प्रशासनाचा हा जाणीवपूर्वक चालू आहे असं आमचं मत आहे. त्यामुळं आम्ही परवा आयुक्तांना एक पत्र देऊन परत त्यांना सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही वार्ड नंबर 5 मध्ये जर कर्मचारी देत नसाल तर आमच्याकडे वार्ड नंबर 5 मध्ये घंटागाडी असेल, स्वच्छतेचे कुठलेही कर्मचारी आमच्याकडे पाठवू नका आणि आमच्या इथल्या नागरिकांच्याकडे वार्ड नंबर 5 मधल्या टॅक्स सुद्धा गोळा करू नका. कारण जवळजवळ 5,877 घरं आमच्या वार्डात आहेत. आता ह्या प्रत्येकांचा जर कर बघितला तर बराच कर होतोय. तुम्ही आमच्याकडे काहीच कचऱ्याला उठावाला पण पाठवू नका, घंटागाडीला पाठवू नका. आम्ही प्रायव्हेट एजन्सी नेमू आणि प्रायव्हेट एजन्सी मार्फत सगळा स्वच्छता या भागातला आम्ही करून घेऊ अशा पद्धतीचं आम्ही त्यांना सांगितलेलं होतं. आणि जर का कर्मचारी आम्हाला वेळ दिले नाहीत तर आम्ही आंदोलन करू आणि आमच्या वार्डातलं काम बंद, स्वच्छता बंद अशा पद्धतीचं आंदोलन करू म्हणून यांना महापालिका प्रशासनाला इशारा सुद्धा दिला होता. त्या पद्धतीचं लेखी सुद्धा आम्ही दिलेलं होतं पण त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी चारही नगरसेवक या हजेरी शेडवर उपस्थित राहून त्यांनी आम्ही आमचं या ठिकाणी वार्डातलं काम बंद आंदोलन केलेलं आहे. आजच्या आज जर त्यांनी 11 कर्मचारी माझ्या वार्डात दिले तर आम्ही हे आंदोलन स्थगित करू अन्यथा हे आंदोलन असंच राहील. जर काही वार्ड नंबर 5 मधल्या नागरिकांचे गैरसमज गैरसोय होत असेल कचऱ्याच्या उचलटवारच्या बाबतीत तर त्यांनी थोडंसं समजून घ्यावं. आम्हाला चौका नगरसेवकांना आम्ही त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण कर्मचारी असल्याशिवाय सुद्धा आपण काम करू शकणार नाही, कचरा उचलू शकत नाही म्हणून हे घेतलेलं आमचं आंदोलन आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.